नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी बाळासाहेब झोरे. आज आपण एका विषयावर चर्चा करणार आहोत. आपण आपल्या जीवनामध्ये विविध कामं करत असतो आणि ते विविध कामं करताना त्या कामाचा परिणाम आपल्यावर पुन्हा पुन्हा होत असतो. आपल्या जीवनामध्ये आपल्याला जे काही करायचं आहे, आपण जे काही करतो आहे, प्रत्येक कामाचा परिणाम आपल्या मनावर, आपल्या शरीरावर होणार आहे. आपण एक काम करू, त्याचा परिणाम समाजावर होणार आहे. आणि तुम्हाला सांगण्याचं कारण, तुम्ही हे समाज बदलविणारे घटक आहात. तुम्ही हा समाज बदलणार आहात, त्यामुळं तुम्हाला हे सांगण्याचं कारण आहे. तुमच्या मनावर ते संस्कार झाले पाहिजे. तुम्ही जेव्हा एखादं चांगलं काम कराल, तेव्हा ते काम तुमच्या समाजावर, तुमच्यावर एक चांगला परिणाम घडून आणणार आहे. जेव्हा तुम्ही काहीतरी वाईट काम कराल, ते काम तुमच्या समाजावर, तुमच्यावर वाईट परिणाम घडून आणणार आहे. चांगलं काम बघा, किंवा तुम्ही चांगलं काम नाही केलं तरी तुम्ही चांगलं काम करायला लागले, तुम्ही तुमची गाडी चालवायला लागले तुमच्या साईडने व्यवस्थित, पण समोरचा जर तुमच्या अंगावर आला तर समाजाचा तुमच्यावर परिणाम होणार आहे. होणार आहे की नाही? तसा तुमचा परिणाम समाजावरसुद्धा होणार आहे. तुम्ही एक चांगली कृती करायला लागलात, चांगलं काम करायला लागलात, तर त्याचा समाजावर परिणाम होणार आहे. कर्म, लॉ ऑफ कर्म, कर्माचा सिद्धांत, कर्म केल्यानंतर त्याचं फळ मिळतं. एक गोष्ट सांगणार मी तुम्हाला आज, छोटीशी गोष्ट आहे अगदी, पण तुम्हाला त्याच्यामधून खूप चांगला एक बोध मिळणार आहे. बघा, एके दिवशी एक मुलगा शाळा सुटल्यानंतर 4 वाजता आपल्या घराकडे निघाला, मस्त खेळत खेळत. थोडं पुढं गेल्यानंतर त्यानं बघितलं, एका बाजूला एक आमराई होती, यु नो आमराई, आंब्याची झाडं, आणि खूप छान आंबे त्याच्यावर लागलेले होते. त्यानं बघितलं त्याच्या डोळ्यांनी, अरे वाह किती छान आंबे आहेत. डोळ्यानं बघितलं, आंबा खाण्याची इच्छा झाली तर तो जाऊ शकतो का? फक्त डोळे तिकडे जाऊ शकतात का? नाही. डोळ्यानं बघितलं, पायाने ते कर्म केलं. पाय काय केले? त्या आंब्याच्या झाडाकडे निघाले. आंब्याच्या त्या झाडाचे त्या जे शेत होतं त्या शेताला कुंपण होतं, पण पायांनी त्या शेताच्या कुंपणावर उडी मारली आणि ते आतमध्ये पोहोचले. आता पाय आतमध्ये पोहोचले, पण पाय आंबा तोडू शकतात का? नाही. हातं काम करायला लागले पुन्हा. हाताने काय केलं? दगड घेतले, आंब्याला मारले. एका दगडात काही पडला नाही, 2-4 दगड घेतले. मुलाने खूप प्रयत्न केले आणि एक चांगला आंबा काय केलं, खायला सुरुवात केली, हातात घेतला. आता हातात आंबा घेतलाय तर हात आंबा खाऊ शकतो का? आंबा कोण खाणार? तोंड खाणार. तोंड मस्त आंबा खायला लागलं. आता तोंड आंबा खातंय, चव घेतंय, पण ती चव त्याच्या तोंडात राहू शकते का? मग ते आंबा त्याच्या तोंडात राहू शकतो का? नाही. तो आंबा गेला पोटामध्ये. आणि हे सगळं करत असताना मुलगा इतका त्याच्यामध्ये तल्लीन झाला, इतका तल्लीन झाला की कोण आलं आहे त्याच्या लक्षातच नाही. त्या जो ते जे शेत होतं, त्या शेताचा मालकाने त्या पाठीमध्ये जरा फटका दिला. आता फटका दिल्यानंतर पाठीला त्रास झाला, आणि पाठीला त्रास झाल्यानंतर बघा, ज्यानं आंबा पाहिला होता का? कर्म. आता आंबा ज्यानं पाहिला, फटका भेटल्यानंतर पाणी कोण बाहेर आलं? अश्रू कोण बाहेर आले? डोळ्यातून. आंबा कोणी बघितला होता? ऐका ना कर्माचा सिद्धांत, ज्याने कर्म केलं पहिल्यांदा, फिरून पूर्ण प्रोसेस पूर्ण झाली, कर्माचा जो परिणाम आहे तो कोणावर झाला? डोळ्यावर झाला. डोळ्यातून पाणी बाहेर. म्हणजे आपण जे काही काम करणार आहोत त्या कामाचा परिणाम आपल्यावर होणार आहे. आपण कोणतंही काम करा, ठीक आहे? त्यामुळं आपल्याला आपलं काम करताना आपण ते काम सकारात्मक भावनेनं करत आहोत का? आपण ते काम चांगलं करत आहोत का? या सगळ्या गोष्टीचा आपल्याला बारीकीने विचार करायचा आहे. आणखीन एक गोष्ट सांगतो बघा, कर्माचा परिणाम कसा होतो. काल्पनिक गोष्ट आहे. एके दिवशी एक स्त्री सकाळी सकाळी गाडी घेऊन टूरवर निघाली. टूरवर मीन्स ऑफिसला तिच्या कामासाठी, तिच्या एका इंटरव्ह्यूसाठी निघाली. वाटेने गेल्यानंतर एके ठिकाणी रोडवर तिची गाडी बंद पडली. बंद पडल्यानंतर एक व्यक्ती सायकलवरून बाजूने जाऊ लागला. ते जाताना त्या व्यक्तीने बघितलं की गाडी बंद पडली. तो त्याला चांगल्या पद्धतीने गाडीचं ज्ञान होतं. ती बाई बघत होती ट्राय करून, पण तिला काही ती चालू होत नव्हती गाडी. मग ह्या व्यक्तीने काय केलं, तिला मदत केली. तिला मदत केली, अर्धा तास, एक तास वेळ गेला, आणि एक तासानंतर ती गाडी चालू झाली. चालू झाल्यानंतर ती गाडी निघाली. निघाल्यानंतर म्हणजे चालू झाल्यानंतर त्या बाईने त्या व्यक्तीला काही पैसे देण्याचा प्रयत्न केला. म्हणले, काका तुम्ही मला खूप मदत केली आहे, हे घ्या 200 रुपये, तुमच्याकडे राहू द्या तुम्हाला, तुमच्या एक तासाचं तुम्ही मेहनत केली. तो व्यक्ती म्हणला, मी मदत केली आहे, मी मदतीचे पैसे घेणार नाही. हा मी जर काम करायला तुमच्याकडे आलो असतो, मी त्याचे नक्की पैसे घेतले असते. तुम्ही मला काम करायला बोलवलं असतं, एक दिवस काम केलं असतं, त्याचे पैसे घेतले असते. पण मी तुमच्याची मदत करतो आहे, त्या मदतीचे पैसे मी घेणार नाही. आणि मदतीचे पैसे त्यांनी घेतले नाही. ती स्त्री पुढे निघून गेली. पुढं गेल्यानंतर पुढच्या गावामध्ये ती नाश्ता करण्यासाठी थांबली एका चांगल्या रेस्टॉरंटवर. तिनं बघितलं त्या ठिकाणी एक स्त्री आहे. ती स्त्री प्रेग्नेंट आहे, गरोदर आहे, आणि ती त्या ठिकाणी काम करते. ती सर्व करते लोकांना, म्हणजे सेवा देते, स्वयंपाक आणून देते, जे काही प्लेट वगैरे.
त्या स्त्रीनं, श्रीमंत स्त्री होती, तिने विचारलं, अगं बाई तू असं का बरं करतेस, बघ तुझं बाळ आहे तुझ्या पोटामध्ये आणि तू हे काम नाही करायला पाहिजे. तिने सांगितलं, मी आणि माझे पती खूप कष्ट करतो, खायला मिळत नाही, इतकं आमचं दारिद्र्य आहे, त्यामुळं काम करते मी. तर त्या स्त्रीनं तिच्या पर्समधून 10,000 रुपये काढले आणि त्या लेडीला दिले. तिला म्हटलं की आता पुढचे 2-4 महिने तू काम करू नको, घरी आराम कर. वेळ निघून गेला थोडासा, सायंकाळची वेळ झाली. संध्याकाळी घरी आल्यानंतर एक स्त्री तिच्या नवऱ्याला म्हणते की मी आजपासून कामावर जायची गरज नाही आहे, आता मी 3-4 महिने चांगला आराम करणार आहे. तो व्यक्ती म्हणाला, का घडे, तुला तर कामाला जावं लागणार, आपल्याला पैशाची गरज आहे. ती म्हणाली, नाही, एका स्त्रीनं मला 10,000 रुपये दिलेत पुढच्या 2-3 महिन्यासाठी. कोण होती ती स्त्री? सहज विचार करायला लागला. तिने सांगितलं की एक लाल गाडीमध्ये एक स्त्री आलती आमच्या रेस्टॉरंटवर आणि अशा अशा प्रकारचा ड्रेस घातला होता. व्यक्तीच्या डोक्यामध्ये प्रकाश पडला, अरे ही स्त्री तर मीच, हिला सकाळी मदत केली होती, जी गाडी चालू होत नव्हती, मी ते काय केलं नाही, त्याच्याकडून मदतीचे पैसे घेतले नाही, पण मदतीचे पैसे माझ्या घरापर्यंत आपोआप पोहोचले. पोहोचले की नाही मित्रांनो? तर मग आपण कर्म करताना, आपलं जे काम करताना, ते काम अत्यंत निष्ठेने आणि प्रेमपूर्वक केलं पाहिजे. तुम्ही तुमचं काम जेवढं चांगलं कराल, तुम्ही जेवढा चांगला अभ्यास कराल ना, त्याचं फळ तुम्हाला भेटणार आहे. तुम्ही जेवढी चांगली एक्सरसाइज कराल ना, मन लावून एक्सरसाइज करणार, त्याचं फळ तुम्हाला आज न उद्या नक्की मिळणार आहे. सगळ्या गोष्टी तुमच्याकडे रिफ्लेक्ट होऊन पुन्हा येणार आहेत, पुन्हा वापस येणार आहेत. फक्त गरज आहे तुम्हाला ते मनापासून करण्याची. तर आजपासून करणार तुम्ही मनापासून सगळे काम. लॉ ऑफ कर्म कळलं तुम्हाला? काम केल्यानंतर त्याचं फळ, काम केल्यानंतर त्याचं फळ 100% मिळणार आहे. फक्त तुम्हाला काम चांगलं करण्याची गरज आहे. हॅव अ नाईस डे. तुमच्या पुढील आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.